ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अभिजीत फाउंडेशनच्या वतीने कोविड योद्ध्यांचा करण्यात आला सन्मान. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, तरच कोरोना हद्दपार होईल असं प्रतिपादन डॉक्टर अनिल पाटील यांनी केलं. ते अभिजीत फाउंडेशन आयोजित कोविड योद्धा पुरस्कार व अभिजीत देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते निलेश पाटील हे होते. कोरोना आपत्तीमध्ये जीवाची पर्वा न करता समाजसेवा करणारे डॉक्टर, आशा वर्कर्स, मेडिकल दुकानदार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सॅनिटायझर वाटप करण्यात आलं. फाउंडेशनचे संस्थापक बीजी देशमुख यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यावेळी डीएस टोणे, शीतल कांबळे, प्राध्यापक शरद कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्रल्हाद सावंत, अजित शिंदे, अल्ताफ मुजावर, मुन्ना पिरजादे, रियाज सनदी, मीना कदम, सुरेखा राजदीप, अशोक राज आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूज साठी कबनूरहून टिपू सनदीसह अजित लटके.